नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत मराठी म्हणी व त्यांचे अर्थ भाग दोन ह्याच्या अगोदरचा जो भाग आहे भाग एक तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही तो भाग पाहू शकता तर चला सुरू करू मराठी म्हणी व त्यांचे अर्थ हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा व त्या म्हणी व त्यांचे अर्थ तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता चला सुरू करू पराती मागून घोडे अर्थ काय होतोय एखाद्या गोष्टीचे महत्व संपल्यानंतर त्यासाठी उपाययोजना करणे व्यर्थ आहे पुढचा आहे लेकी बोले सुने लागे अर्थ एकाला बोलल्यावर दुसऱ्याने त्यातील संदेश ओळखणे पुढची म्हण आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अर्थ मोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे लंकेत सोन्याच्या विटा अर्थ दुसऱ्याची श्रीमंती आपल्या काही कामाची नसते पुढची म्हण लहान तोंडी मोठा घास ऐकतो ना आपण नेहमी नेहमी घरात लहान तोंडी मोठा घास घेऊन ये म्हणून आई बाबा सारखे म्हणत असतात आजी अर्थ काय होतो बघा छोट्या व्यक्तीने आवाक्या बाहेरच्या गोष्टी करणे पुढची म्हण आहे बुडाला तर कावळा बुडाला तर बेडूक अर्थ काय होतो एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काळ वाट पाहावी लागते पुढची म्हण आहे देखल्या देवा दंडवत अर्थ काय होतोय वरकरनी खोटे खोटे केलेले स्वागत अन्नाचा येतो वास कोरीच घेते घास काय म्हणे अन्नाचा येतो वास कोरीच घेते घास अर्थ काय होतो अन्न न खाणे पण त्यात मन असणे म्हणजे जेवण तर करायचं नाही पण त्याच्यात मन लावून ठेवायचं पुढचं आहे तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले अर्थ काय होतो फायद्याच्या दोन गोष्टींमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे म्हणजे आपण ऐकतो ना मन तेल पण गेलं तूप पण गेलं हाती राहिलं धुपाटण पुढची म्हण आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी म्हणजे काय मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्ववान होतात ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो वा आपलाच हे चालवतो पुढची म्हण जशी देनावळ तशी धुनावळ अर्थ काय होतो मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे पुढची म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अर्थ काय होतं पहा शुद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते तुम्ही ही म्हण ऐकलेली असेल घरात बाहेर कुठेतरी इकडे आड तिकडे वीर होत ना आपल्याला कधी कधी इकडं आड तिकडं वीर अर्थ काय होतय दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे अहोरूपम ध्वनी अर्थ काय होतो एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणे अहोरूपम अहो ध्वनी पुढची म्हण आहे आई जीव घालीना बाप भीक मागू देईना अर्थ काय होत बघा दोन्ही बाजूंनी अडचण म्हणजे आई पण जेवण देत नाही वडील पण भीक मागून देत नाहीत पुढच आहे आलिया भोगाशी असावे सादर अर्थ काय होत कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे म्हणजेच आलिया भोगाशी असावे सादर पुढची म्हण आहे आचाट खाणे मस्तनात जाणे म्हणजे काय खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला अर्थ काय होतोय ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे पुढची मन आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अर्थ काय होत अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे पुढची म्हण आहे अक्कल नाही काडीची नाव बुद्धे अर्थ काय होतोय नावाप्रमाणे लोक नसतात पुढची म्हण अति झालं आणि हसू आलं अति झालं आणि हसू आलं अर्थ काय होतं एखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते पुढची म्हणाय अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय अर्थ जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत फक्त ते आचरणात आणले पाहिजेत पुढचा आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अर्थ एकाने कष्ट करायचे आणि दुसऱ्याने लाभ घ्यायचा तर अशा प्रकारे आपलाचा मराठी म्हणी व त्यांचे अर्थ भाग दोन हा व्हिडिओ संपलेला आहे भाग एक पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जरूर पहा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर लगेच करा बरं व तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद